आपण आता नवीन व्लॉगला सुरुवात करत आहोत आणि गेस वेअर वी आर कुठे आलोय कोकण बरोबर सो आम्ही आलेलो आहोत कोकणला आणि कोकण मध्ये कुठे आहोत कोण सांगेल मला मी बरोबर रत्नागिरी मध्ये कुठे मुरुड सो आता आम्ही आहोत रत्नागिरी मध्ये रत्नागिरी मधून पुढे आल्यानंतर 23 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यावर तुम्हाला 3 बीचेस लागतात पहिलं बीच आहे हर्णेचं सेकंड बीच आहे मुरुडचं आणि थर्ड इज कर्दे तर आम्ही आत्ता मुरुडमध्ये आहोत सो आम्ही आलेलो आहोत न्यू सुरभी बीच रिसॉर्टमध्ये आणि ह्यांच्याकडे 12 रूम्स अवेलेबल आहेत फॉर युअर होम स्टे आणि हे सगळे रूम्स तुमच्या प्राईसमध्ये अफोर्डेबल रेट्समध्ये आहेत आणि इकडचे रूम्स एकदम सुंदर आहेत प्लीज डू विजिट दिस अँड ट्राय टू एन्जॉय द मोस्ट इथे तुम्हाला एकदम लोकल म्हणजे एकदम फ्लेवरफुल कोकणी फूड भेटेल आणि कोकणमध्ये आला तर यू मस्ट नो की फिश अँड राईस इज द स्टेपल फूड फिश आणि राईस हा त्यांचा मुख्य खाणं आहे सो त्यामुळे इथं तुम्हाला सगळं कोकणी फूड एकदम सुंदर क्वालिटीचं भेटेल आणि इकडं फिशेस खूप छान मिळतात त्यांचे आम्ही फूड ट्राय केलेलं आहे आणि इट इज बेस्ट फूड आय हॅव एव्हर रिटन ऑफ कोकण इथे तुम्हाला जर अजून काही हवं असेल तर इथे कोकणीचे मोदक पण भेटतात जे म्हणजे ते प्रोव्हाइड करतात लोकांनी सो यू हॅव अ ॲम्पल ऑफ चॉईस तुमच्याकडे खूप व्हरायटी आहेच चूज करायसाठी अँड यू कॅन एन्जॉय खायच्यासाठी इथे म्हणजे तुमच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत आणि मला जर तुम्ही स्वतः मासे आणले बाहेरून तर तुम्हाला हे लोक कुक करून पण देतात तिकडची एक रूम बघणार आहोत की जी अवेलेबल आहे तुमच्यासाठी सो लेट्स गेट इन सो ही रूम आहे आणि इथे तुम्हाला 2 बेड्स भेटतात कनेक्टेड टॉयलेट बाथरूम एकदम आणि तुम्ही जर विंडो ओपन कराल द फर्स्ट थिंग यू गोइंग टू सी इज द बीच सो गाइस प्रत्येक रूम बाहेर तुम्हाला एक वरांडा दिलेला आहे आणि या वरांड्याची विशेषता अशी आहे की लाईक तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता त्यांच्यासोबत एन्जॉय करू शकता आणि चिल करू शकता खूप इम्पॉर्टंट एक म्हणजे खूप महत्त्वाचा पॉईंट डिस्कस करायचा आहे सगळ्यांसोबत की जो म्हणजे मलाही लागू होतो सो आजकाल आपण आपल्या फॅमिलीला साधारणतः वेळच देत नाही किंवा सगळ्यात वेळ नाही आहे कोणाला सगळे म्हणतात मला वेळ नाही आहे मला टाईम काढायला भेटत नाही आहे अँड आय नो आय एम गेटिंग लिटिल टुवर्ड्स अ सेंटी साईड बट खूप आहे असं की लाईक आपण एकमेकांना वेळ देत नाही आहे भले नवरा बायको असतील किंवा मुलं आई वडिलांना वेळ देत नाही आहेत सो दिस प्लेस लाईक अशा जागांवर आपण जेव्हा येतो तेव्हा हे सगळे गोष्टी मागं ठेवून आपण फक्त जर असा विचार केला की आपण आपल्या फॅमिलीला जो वेळ देता आला नाही आहे तो दिला तर आणि ठीक आहे होतात चुका लाईक मी वेळ देत नाही आहे कोणाला आणि मला ते रिअलाइज होतं खूप रिअलाइज होतं आणि ते सगळं रिअलायझेशन आय फील सॉरी अबाउट दॅट आणि मला खरंच हे द्यायचं आहे आणि बिईंग ऑनेस्ट इथे आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचं रिअलायझेशन खरंच होतं आहे की इथं सगळ्या फॅमिलीला घेऊन मला ऍक्च्युली जाऊन पाण्यात जायचं आहे आणि त्यांना डुबवायचंय तिथे त्यांच्यासोबत एन्जॉय करायचंय आणि हे मी सगळं करणार आहे नेक्स्ट टाइम अजून मी सगळ्या लोकांना घेऊन येणार आहे इथे आणि इथेच काय मी असं गोंधळ करणार आहे
स्वार्थासाठी एवढंच माझ्याकडे. चिल गाईज, आय एम लाईक, मला खरंच खूप लोकांना सॉरी म्हणायचे ज्यांना मी वेळ देऊ शकत नाही लिटरली. आणि आय सिरियसली फील की मला त्यांना सॉरी म्हणलं गेलं पाहिजे. बट येस, वी हॅव टू गिव्ह आर टाईम टू फॅमिली अँड फ्रेंड्स. आपल्याला खरंच आपल्या मित्रमैत्रिणींना पण आणि फॅमिलीला पण टाईम दिला पाहिजे. भले आपल्याकडे वेळ नाही आहे, पण टाईम देणं खूप गरजेचं आहे. टाईम दिला तर आपल्याला नवीन गोष्टी कळणार आहेत त्यांच्याकडून, नाही दिलं तर नाही कळणार आहेत, तसेच राहू. आता विचार आपला आहे की आपल्याला नवीन गोष्टी जाणून घ्यायचे आहेत का तसंच राहायचं आहे. थिंक ओवर इट, नवीन गोष्ट क्रिएट करा, दॅट्स इट. मी इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की बीच अँड बिअर इज नॉट अ इक्वेशन गाईज. बीच अँड बिअर इज नॉट अ इक्वेशन जस्ट बिकॉज की बीचमध्ये तुम्ही काही करा. सी, यू कम युअर टू एन्जॉय. तुम्ही एन्जॉय करा, फुल मस्ती करा, बट डोंट स्पॉइल द बीचेस यार, कम ऑन. इथे त्यांनी ह्या लोकांनी इतकं सुंदर ठेवलं आहे परिसर आणि आपण इथे येऊन घाण करणं हे योग्य नाही आहे. कीप दॅट इन माइंड. सी, दिस गाईज आर टेकिंग सम एफर्ट्स टू क्लीन दिस बीच अँड ऑल. इफ यू सी इन फ्रंट ऑफ मी, इट इज अ ब्युटिफुल बीच देअर. तर कॅन यू सी द बीच बिहाइंड मी गाईज? सी किती क्लिअर बीच आहे. वी आर नॉट सपोज टू स्पॉइल दिस. आणि मला ह्याचा राग का येतो, कारण लोक खराब करतायत यार बीच. आम्ही आत्ता काल हरणेला व्हिजिट केलं. हरणेचा बीचमध्ये लोकांनी इतकी घाण केली आहे की तिकडं तुम्ही राहूच शकत नाही. आय कॅन ॲग्री द फॅक्ट दॅट तिकडं फिश मार्केट आहे. फिश मार्केटचा वास इज अ डिफरंट थिंग. बट लोक बिअरचे कॅन्स विकतात, बिअरचे बॉटल्स आहेत. कांट यू कीप इट विथ युअर सेल्फ यार? अँड आम्ही हे उगच नाही सांगत आहे, हे लोक कळवणीने मेहनत घेऊन हे सगळं साफ करतात आणि आपण हे वाया घालवणं योग्य नाही आहे. हे बीच बघा किती सुंदर आहे, एकदम क्लीन बीच. जस्ट चेक इट आउट गाईज, जस्ट चेक इट आउट. सो मित्रांनो, हे केळफुल आहे आणि एक केळीच्या गडाखाली येतं. कोकणामध्ये आल्यानंतर तुम्हाला या फुलाची भाजी ते करून देतात. जर ते ॲक्च्युली तुम्हाला ऑर्डर करावं लागेल, कारण हे फूल लोकांना माहिती नाही आहे आणि ह्याची भाजी एकदम सुंदर लागते. जस्ट वॉकिंग अराउंड इन हियर यार, इतका सुंदर नेचर आहे इथे की लाईक ह्याच्यातून बाहेर यायची इच्छाच होत नाही ॲक्च्युली. शेट, मी मास्क चालू ठेवलं होतं. ओ माय गॉड, मी म्हणत होतो की इथे जो नेचर आहे ना गाईज, ओ माय गॉड, माय गॉड. मी स्वतः आत्ता सगळे झोपलेत म्हणून मी एकटाच बाहेर निघालो आहे. जस्ट लटरिंग अराउंड, ओके, जस्ट फिरतो आहे मी. लाईक इकडे समोर इतकं छान नारळाची झाडं आहेत, सुपारीची झाड आहेत अँड अजून मल्टिपल खूप झाड आहेत. आणि मी इकडचा नेचर एक्सप्लोअर करतो आहे सॉर्ट ऑफ. आणि मी ऑलरेडी रात्री पण नाईट वॉकला गेलो होतो आणि असंच म्हणजे रात्री बीचवर फिरत होतो आणि खूप छान वाटतं. म्हणजे लाईक असं खूप कोझी क्लायमेट आहे आणि रात्री आहे ना अचानक थंडी लागती, अचानकच गरम होतं, परत थंडी लागते आणि थंडी अशी की बेकार लागते की मग नंतर चादरीमध्येच घुसावं लागतं. आय एम जस्ट एन्जॉईंग यार, आय एम जस्ट एन्जॉईंग. आय स्टील थिंक की मी परत इथं येणार आहे. मी सेकंड टाईम अखंड फॅमिलीला घेऊन येणार आहे अँड दॅट व्लॉग विल बी व्हेरी सून, व्हेरी सून. पण मी फॅमिलीसोबत येणार आहे तेव्हा, आणि तेव्हा फॅमिलीसोबत आल्यानंतर आय एम गोईंग टू एक्सटेंड माय स्टेज अगेन. अगेन आय एम सेईंग ओके, कारण मी
आत्ताचा स्टे एक्सटेंड केला आहे. त्याची क्लिप येणार आहे, बट ॲक्च्युली मी ऑलरेडी रेकॉर्ड केली आहे ती क्लिप. सो ती क्लिप प्ले होईल. अँड गाईज, प्लीज मेक शुअर दॅट यू हॅव सबस्क्राईब टू दिस चॅनल. बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा ते सगळे नोटिफिकेशन्स येतील की जर मी काय पोस्ट केलं आहे तर. अँड मेक शुअर यू लाईक ॲज ऑलवेज अँड स्टे कनेक्टेड गाईज.